सचिन वाकलेकर सर आपले मनोगत आपल्यासमोर व्यक्त करावी अशी त्यांना विनंती करा. विशालिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती संभाजी महाराज आणि आपल्या अगाध बुद्धिमत्तेच्या जोरावर इतिहासात अग्रमान स्थान मिळवलेले शंकुले आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून माझ्या मनोगताची सुरुवात करतो. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग, उपस्थित सत्कारमूर्ती आणि समोर उपस्थित असलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांना मैत्रिणींना, मी माझी ओळख सांगतो. मी सचिन बाळासाहेब वाकलेकर. नुकत्याच झालेल्या MPSC च्या परीक्षेत PSI या पदासाठी माझी निवड झालेली आहे. थोडक्यात माझी शैक्षणिक पार्श्वभूमी सांगतो, त्यानंतर आपण MPSC बद्दल बोलूया. गावाकडे 10वीपर्यंत शिक्षण माझं गावाकडे झालेलं आहे. आपल्या वैजापूर तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे माझं. त्यानंतर 11वी 12वी जवळच्याच कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी मी औरंगाबाद इथे आलो. वाटलं नव्हतं औरंगाबाद मला इतकं भरभरून देईल. जसं प्रत्येक तरुणाचं तुमच्या आमच्या स्वप्न असतं की प्रशासकीय सेवेत जावं, त्यातल्या त्यात पोलीस प्रशासनामध्ये. तसंच माझंही स्वप्न होतं की पोलीस प्रशासनात जावं, काम करावं. गावाकडचं असल्यामुळे PSI या पदाबद्दल प्रचंड आकर्षण होतं. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मार्गदर्शन नव्हतं की करायचं कसं, PSI पद कसं मिळवायचं. त्यानंतर प्रत्येक गोष्ट ट्रायल आणि एरर या मेथडने शिकत गेलो. तर तुमच्यासाठी तुम्हाला सांगण्यासाठी माझ्याकडे इतकेच आहे की जे जे मी चुका केल्या MPSC मध्ये, जेणेकरून मला 3-4 वर्ष लागली इथपर्यंत पोहोचायला, त्या चुका टाळण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही माझ्यापेक्षा लवकर हे पद मिळू शकता, किंबहुना याच्यापेक्षा देखील चांगलं पद मिळू शकता. मी माझी घरची आर्थिक परिस्थिती काय आणि कोणत्या परिस्थितीतून आलो, मी किती कष्ट केले, हे इथं महत्वाचं नाही. मित्रांनो, इथं महत्वाचं आहे की हॉलमध्ये प्रत्येक आलेला प्रत्येक जण MPSC ची तयारी करतोय. तुमचा वेळ बहुमूल्य आहे. MPSC करणाऱ्या स्पर्धकाचा वेळ किती बहुमूल्य असतो हे मला माहितीये. तुमचा वेळ मी वाया घालवणार नाही. फक्त ज्या ज्या चुका मी केल्या त्या तुम्हाला जर टाळता आल्या तर तुम्ही माझ्यापेक्षा लवकर प्रशासकीय सेवेमध्ये जबाबदारीचं पद मिळवू शकता, किंबहुना तुमचे जे स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण करू शकता. तर सर्वप्रथम मी सांगेन की ज्या दिवशी तुम्हाला MPSC करायचंय असं तुम्ही ठरवलं, तर ते MPSC करायच्या अगोदर तुमचा फोकस, तुमचा टार्गेट फिक्स पाहिजे की मला MPSC का करायची आहे. जोपर्यंत तुम्हाला या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळत नाही की मला MPSC का करायची आहे, तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थाने MPSC ला सुरुवात केली असं आपण म्हणू शकत नाही. MPSC का करायची आहे या प्रश्नाचं उत्तर जर तुमच्याकडे तयार असेल तर तुम्ही तुमचं 100% डेडिकेशन देऊन MPSC करू शकता. एकदा का तुमच्याकडे समाधानकारक उत्तर असलं तर त्याचा फायदा असा होतो मित्रांनो की MPSC हा काही एक वर्षाचा, एक महिन्याचा, 2 महिन्याचा, 4 महिन्याचा असा काही कालावधी नसतो. इथे वर्षोनिवर्ष तपश्चर्या करावी लागते. उपस्थित सत्कारमूर्तींना माहितीच आहे की त्यांनी किती कष्ट केलेले आहे, सर्व कष्ट करून आलेले. पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये सहसा कोणी होत नाही आणि जो होतो त्याला सहसा त्याची हल्ली असत नाही. तर MPSC वाटचाल इतर 2-3 वर्ष लागतात. तर तोपर्यंत तुमचं पोटेन्शियल जे असतं अभ्यास करायचं ते टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला इथे या प्रश्नाचं उत्तर जर तुमच्याकडे असेल की मला MPSC का करायचे, तर त्या प्रश्नाचं उत्तर आठवल्यानंतर तुमच्यामध्ये जी एनर्जी येते की मला हो या कारणासाठी मला MPSC करायची आहे, त्यामुळे तुमचं नैराश्य नष्ट होतं. MPSC करायचं हे तुमचं फिक्स झालं. त्याच्यानंतर छोटे छोटे मुद्दे तुम्हाला सांगेल मित्रांनो मी. त्याचं जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही खूप लवकरात लवकर ही MPSC चं चक्र तुम्ही तोडू शकता. त्यानंतर तुम्हाला MPSC करायचंय, त्याच्यानंतर तुमचं क्लिअर मोटिव्ह क्लिअर आहे तुम्हाला का MPSC करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला ठरवायचंय की आपल्याला कोणत्या पदासाठी तयारी करायची. ज्या पदासाठी तुम्ही तयारी चालू करणार आहे त्याचा सिलेबस MPSC मध्ये पाठ करण्यासाठी जर कोणती गोष्ट असेल मित्रांनो, तर माझ्या मते तरी ती, असं माझं वैयक्तिक मते की ती सिलेबस.
सिलेबस जर तुमचा क्लियर असेल पाठ असेल त्याच्यानंतर तुम्ही एक बऱ्यापैकी चांगले फाउंडेशन कोर्स करू शकता. औरंगाबाद मध्ये अतिशय उत्तम आणि दर्जेदार एमपीएससी चे फाउंडेशन कोर्स उपलब्ध आहे आणि डायरेक्शन त्यामधलंच एक आहे. असे एक फाउंडेशन कोर्स तुम्ही करू शकता. फाउंडेशन कोर्स क्लिअर केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये सांगण्यात येईल की तुम्ही बुक्स कोणते रेफर करायचे, तुम्ही नोट्स कोणत्या काढायच्या, त्याच्यानंतर तुम्ही स्टडी कसा करायचा. सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर जी पुढची स्टेप येते ती सेल्फ स्टडीची. सेल्फ स्टडी नंतर तुम्ही तुमच्या नोट्स वगैरे एका ठिकाणी गॅदर करून मग त्याच्यानंतर तुम्ही रिव्हिजन करू शकता आणि सगळ्यात लास्ट स्टेज जी येते ती टेस्ट सिरीजची. तर डायरेक्शन अकॅडमीला मी गेल्या 2-3 वर्षापासून आहे मित्रांनो. डायरेक्शन अकॅडमीच्या ज्या दर्जेदार टेस्ट सिरीज आहे मी अतिशयोक्ती होणार नाही, मी हेच म्हणेल की इथल्या टेस्ट सिरीज क्लिअर केल्यामुळे किंवा इथल्या टेस्ट सिरीज मी सोडवल्यामुळे कदाचित मी त्यानंतर लवकरात लवकर मी एमपीएससीचं हे यश गाठू शकलो. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही एक स्टेप बाय स्टेप फॉलो केल्या तर तुम्ही आमच्यापेक्षा लवकर इथं यश मिळवू शकता. आणि त्यानंतर मला वाटतं यापेक्षा जास्त तुमचा वेळ घेणं योग्य राहणार नाही. त्यानंतर आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तुम्ही माझं मनोगत शांत चित्ताने ऐकले त्याबद्दल तुमचेही आभार. डायरेक्शन अकॅडमीचे विशेष आभार, विशेषतः शिंदे सरांनी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी केलेला यथोचित सन्मान मनापासून स्वीकार करतो. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.